ज्या प्रकारे वाडा तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रकारे आजपर्यंत विकास झाले नाही, त्याला कारण की वाडा तालुक्याला मिळालेले 3 आमदार. या विकासाला सगळ्यात मोठी अडचण आहे ना ते हे प्रशासकीय विभाग. भिवंडी ग्रामीण आता समस्यांचा इथे पाढा वाचण्यापेक्षा आता त्या समस्यांचा पाढा ही प्रोसेस संपून आता हनुमानाच्या शेपटीसारख्या या समस्या वाढत चालल्या दिवसेंदिवस. आवाज महाराष्ट्राच्या या साम टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत भिवंडी ग्रामीण विधानसभेचा आढावा. आपल्या बरोबर काही ग्रामस्थ देखील आहेत, ग्रामस्थांकडून मालूम घेऊ का आपल्या ग्रामीण भिवंडी ग्रामीण मध्ये काय समस्या आहेत, काय लोकांना त्रास सहन करावा लागतो, शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आपण विचारून घेऊ. काय सांगाल का वाडा ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत काय, याच्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, आमच्या सरकारकडून फक्त एवढ्याच मागण्या आहेत की आम्ही जो टॅक्स भरतोय त्याचा परतावा म्हणून आम्हाला मूलभूत गरजा फक्त द्या, आम्हाला मोफत काही नको. आम्ही जो टॅक्स भरतोय त्याच्या मूलभूत गरजा आम्हाला जे रस्ते आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, वीज आहे, या बाबतीत आम्हाला थोडं सरकारने सहकार्य करावं. आपल्या जोडीला संदीप गणोरे देखील आहेत, त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ का काय काय सांगाल का विधानसभेमध्ये काय प्रश्न आहेत. भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्ये शांताराम मोरे साहेबांकडून मोठ्या प्रमाणात कामांचा पूर्तता झालेली. आज वाडा शहरामध्ये कुठलंच काम असं बाकी शिल्लक राहिलेलं नाही, तर ते काम झालेलं नाही. बऱ्यापैकी पाणी योजना असेल, अग्निशमन सारखा प्रश्न असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील, गटारी असतील, गार्डन असतील, रोड, बरंच जे काय जेवढं करायचं तेवढं वाडा शहरासाठी आमदारांनी आम्हाला चांगलं योगदान दिलं. तसंच भिवंडी वाडा मनोरसाठी 777 कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन त्याचं टेंडर प्रोसेस जवळजवळ फायनल झालेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार आहे. वा भिवंडी मतदारसंघामध्ये त्यांनी जो आम्हाला सपोर्ट केला आहे तालुक्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी, तर नक्कीच त्यांचं नाव घेण्यासारखं काम झालेलं आहे. भिवंडी वाडा मनोहर रस्त्याबाबत देखील आपण जाणून घेऊ, कारण हा रस्ता जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून देखील तो वादाच्या भावरात सापडलेला आहे. काय समस्या तुम्हाला का भिवंडीकडे किंवा पालघरकडे जाताना काय त्रास सहन करावा लागतो? ज्या प्रकारे वाडा तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रकारे आजपर्यंत विकास झाले नाही, त्याला कारण की वाडा तालुक्याला मिळालेले 3 आमदार, 3 आमदार एकमेकाच्या खांद्यावर बंदूक ठेवतात, त्याच्यामुळे वाडा विकासाचा वाडा तालुक्याचा विकास नाही. वाडा भिवंडी रस्ता अतिशय म्हणजे त्याला शब्द नाही या पद्धतीने झालेला आहे. दुसरी गोष्ट वाड्यात रस्त्याचा विषय नाही तर वाडा तालुक्यामध्ये असलेला ग्रामीण रुग्णालय हा कित्येक वर्षापासूनची मागणी आहे का हा 100 खाटाचा ग्रामीण रुग्णालय व्हावा, पण त्याच्याकडे सुद्धा शासनाने संबंधित विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे वाड्या तालुक्याला विकास हा विषयच राहिलेला नाही. आपल्या जोडीला बंडू सुर्वे देखील आहेत, त्यांनी अनेक आंदोलनं केली लोकांसाठी, आता त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ का काय नेमकं प्रश्न जे लोकांसाठी भेडसावतात. साधारणतः तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचा तुम्ही जर विचार केला आणि त्यांचं मत जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एक आत्तापर्यंत जे वाडाचं राजकारण आणि वाडातली एकंदरीत परिस्थिती बघितली तर आपण नेत्यांना शिव्या देण्यापेक्षा हे होतंय काय माहिती इकडे की नेत्यांपर्यंत कार्यकर्ते पोचतात किंवा ते पोचण्यासाठी कमी पडतायत, त्यांच्याकडनं सगळ्या योजना येत आहेत इकडे. आत्ता या विकासाला सगळ्यात मोठी अडचण आहे ना ते हे प्रशासकीय विभाग, हे PWD सारखे ज्या यंत्रणा आहेत, म्हणजे शासनातर्फे निधी येतोय आता रोडचा, आता आत्ता एवढे ह्या वाडा भिवंडी रस्त्यावर 1000 कोटी रुपये खर्च झालेत, आत्तापर्यंत 100 कोटी खर्च झालेत, परंतु आज पण ती अवस्था जी बघितली आपण तर म्हणजे अक्षरशः आता ते ठाणा जाणं हे मोठं जिकरीचं वाटायला लागले. अशाच अनेक ठिकाणी शासनाकडनं योजना येत आहेत परंतु ज्या संबंधित खात्याकडे त्या योजना येतात त्या ते राबवण्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यांची मानसिकता आहे हा विकास करण्याची, पण त्यांचं यांच्यावर अंकुश नसल्यामुळे हे जे शासकीय विभाग आहेत यांच्यावर अंकुश नसल्यामुळे ती जी गंगोत्री येते ती तळागाळापर्यंत इथे पोचत नाही, विकासाची गंगा ही तळागाळून पोचत नाही, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणून या सगळ्या डिपार्टमेंटवर आता अंकुश ठेवणं हे गरजेचं आहे, तरच हा जो राहिलेला विकास आहे तो पूर्णत्वाला नेता येईल. आता ऋषिकेश देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांनी देखील समस्यांचा घेतलेला आढावा आहे, काय सांगाल? कसं आहे भिवंडी ग्रामीण आता समस्यांचा इथे पाढा वाचण्यापेक्षा आता त्या समस्यांचा पाढा ही प्रोसेस संपून आता हनुमानाच्या शेपटीसारख्या या समस्या वाढत चालल्या दिवसेंदिवस. इथे आरोग्यापासून पाण्यापासून शिक्षणापासून सगळ्या सुविधा आम्हाला पाचवीलाच पुजलेल्या आहेत,
म्हणजे आमच्याकडून दावे केले जातात की आमचे लोकप्रतिनिधी या पद्धतीचा निधी आणतात, फंड आणतात, पण तो आणलेला निधी आणि फंड नेमका जातो कुठे हा गेला कित्येक दशकांपासूनचा प्रश्न आम्हाला देखील पडलेला आहे. आणि त्यामध्ये एक शेतकरी कुटुंबातला एक सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती घटक म्हणून मी या ठिकाणी मला अशी समस्या महत्त्वाची अशी मांडावीशी वाटते की बघा, एकेकाळी वाडा हा पट्टा म्हणजे भिवंडी ग्रामीणमधला खास करून वाडा हे सांस्कृतिक, बौद्धिक आणि राजकीय आणि सामाजिक विषयांचं एक केंद्र होतं. त्याचबरोबर इथे वाडा कोलाम सारखी एक वाण आम्ही घेत होतो जे देश विदेशापर्यंत पोहोचला आहे. पण वाड्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आज जवळपास 10 भात खरेदी विक्री केंद्र असतील. एका भात खरेदी विक्री केंद्रावर तुम्ही पकडा की 30,000 क्विंटल किंवा 3,000 क्विंटल जर तांदूळ जात असेल तर या वाडा तालुक्यामध्ये केवळ भाताचंच उत्पन्न होतं 3,00,000 क्विंटलपेक्षा जास्त. इथल्या आम्हाला स्थानिक लेवलला त्याच्या व्यतिरिक्त इतर जी काही पिकं घेतली जातात, इतर काही भाजीपाला होतो. आज आमच्याकडे परजिल्ह्यातून भाजीपाला येतो आमच्या मार्केटमध्ये. आज आमच्या या जिल्ह्या आमच्या या तालुक्यामध्ये वाडासारख्या ठिकाणी आम्हाला वाडा कृषी उत्पन्न बाजार समिती नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांना इथे चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नाही आहे. वाडा कोलम सारखं एक दर्जेदार वाण घेतलेलं आणि देश विदेशामध्ये वाडा कोलम म्हणजे आमच्या गावाच्या नावाने ओळखलेलं जाणारं ते वाण आहे, आमच्या शेतकऱ्यांना इथे त्याचा भाव मिळत नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांसाठी कोणी इकडे वाली उरलेला नाही आहे. समस्या तर खूप पुढच्या गोष्टी गेल्या, पण स्थानिक भूमिपुत्राला देखील इथे नाही मिळत नाही आहे. पण हा समस्यांचा पाडा मी वाचायचा की ते हनुमानाच्या शेपटीसारखं लांब जाणारं लांबडं फक्त आम्ही बघत राहायचं, तेवढंच आता आमच्या हातामध्ये सामान्य नागरिक म्हणून उरलेलं आहे. जय शेलार देखील आपल्या जोडीला, काय सांगाल तुम्ही? नक्कीच आत्तापर्यंतची चर्चा मी बघितली आणि ती चर्चा अगदी योग्य आहे. इथले लोकप्रतिनिधी या तालुक्याला 3 आमदार लाभलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ते त्यांच्या परीने या सर्व समस्यांचा पाठपुरावा करत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय वाड्याचा जो जवळजवळ 40% भाग आहे तो इंडस्ट्री आहे, औद्योगिकरण आहे. त्यांना काही सुविधा पुरवण्याची खरोखर गरजेची गोष्ट आहे, त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळू शकेल. त्याचप्रमाणे इतर जो भाग आहे, ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे शेती इथे समृद्ध शेती आहे आणि त्यासाठी सिंचनासाठी विशेष असे प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणजे गारगाव पिंजाळ सारखं धरण इथं प्रस्तावित आहे, त्या धरणाच्या माध्यमातून तुम्ही मुंबईला नक्कीच पाणी न्या. मात्र इथल्या शेतीसाठी जो शेतीचा म्हणजे जो पण टक्के आहे, टक्केवारी जी असेल ती शेती सिंचनासाठी दिली तर इथली समृद्ध शेती आहे ती अजूनही अधिक समृद्ध होईल आणि त्या माध्यमातून खरोखर वाडा कोलम जे आहे तशा प्रकारचे अनेक जे शेती उपयुक्त रोजगार आहेत किंवा शेती जी आहे ती अधिक समृद्ध होऊन या वाड्याचा खऱ्या अर्थाने विकास होईल. म्हणजे एकीकडे औद्योगिकरण, एकीकडे शेती, अशा प्रकारचा बॅलन्स साधला जाईल. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी नक्कीच यापुढेही कार्यरत राहावं, पाठपुरावा करावा अशी आमची अपेक्षा त्यांच्याकडून. आधीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या प्रश्नाला, भिवंडी वाडाकड्यांच्या प्रश्नाला वाचा फोडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने हा रस्ता खूपच दुरावस्थेत सापडलेला आहे. एवढे पैसे खर्च होऊनही आपल्या जनतेचा पैसा याच्यावर करोडो रुपयाचा खर्च झालेला आहे, पण तरी सुद्धा तीच अवस्था. म्हणजे हा पैसा जातो कुठे हाच मोठा आमचा सर्व जनतेसमोर प्रश्न आहे की एवढा पैसा खर्च करून सुद्धा आपला हा रस्ता नीट होत नाही आहे, ही समस्या या ठिकाणची आहे. त्याबरोबर अनेक समस्या या ठिकाणी आहेत. आपल्या वाडा तालुक्यात एका विद्यार्थ्याने आता जागतिक याच्यामध्ये ब्रांड पदक पटकावलं, पण आपल्या वाडा तालुक्याला सरावासाठी क्रीडांगण नाही आहे. मग क्रीडांगण होणार कधी? हा पण एक आजचा एक सवाल म्हणून या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. शेतीप्रधान तालुका असल्या कारणाने आपल्या शेतकऱ्यांना ज्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत त्यात आपण कुठे कमी पडतोय का, ह्याची सुद्धा आपण सर्वांनी मिळून आपण याची सुद्धा आपण एक आत्मपरीक्षण करण्याची गरज या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करतो. आणि शेवटची समस्या अशी आहे की आज महिला ह्या असुरक्षित आहेत आणि मग महिला सुरक्षेच्या दृष्टीने आपण वाडा तालुका खरंच आपण सशक्त आहेत, सक्षम आहोत का? तर आपण कुठे कमी पडत नाही ना, कारण गुन्हेगारीचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी काही ठिकाणी वाढल्याचं थोडंसं दिसतंय. निरोली ते आपल्या इकडे घटना घडली, त्या दृष्टीने परप्रांतीय लोकांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे अनिर्बंध वावर आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा एक समस्या म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराज. निलेशजी, सर्वात मेन मुद्दा म्हणजे भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे यांनी भिवंडी वाडा मनोर ह्या महामार्गाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेची बाबत देखील तो प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत. शेतकऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत की जे वाडा कोलम सारखा जो तांदूळ आहे हा तांदूळ परदेशात जातो मात्र त्याला भाव मिळत नाहीये.
असे अनेक प्रश्न घेऊन हे भिवंडी ग्रामीणचे शेतकरी जे आपले समोर आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.